पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 40,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी, FRP 1 रकमी देण्यात यावी, ई पीक पाहणी तलाठी कार्यालयामार्फत केली जावी अशा मागण्या महाराष्ट्र राज्य किसान सभेने केल्या आहेत. या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शंकर जाधव यांना देण्यात आलं. महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शासनानं पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी शंकर जाधव यांची भेट घेतली. शासनानं नुकसान भरपाईपोटी प्रतिगुंठा 135 रुपये दिलेली मदत तुटपुंजी असून शेतकऱ्यांना हेक्टरी 40,000 रुपये नुकसान भरपाई जाहीर करावी, एक रकमी FRP मिळावी, ई पीक पाहणी तलाठी कार्यालयामार्फतच केली जावी आदी मागण्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी जाधव यांच्याकडे केल्या. 2019 पुरामध्ये घरांची पडझड झालेल्या कुरुंदवाडमधील शांताबाई चौगुले आणि निजाम मणेर यांना शासनानं घर बांधून द्यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात कॉम्रेड नामदेव गावडे, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, कॉम्रेड NC पाटील, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, कॉम्रेड YN पाटील यांचा समावेश होता.